शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली, असं आपण सहजपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ओठांवर येणारं बडबड गीत आता विस्मरणाजनाच्या मार्गावर आहे. त्याचं कारण काय आहे पाहूयात या बातमीतून. पूर्वी प्राथमिक शिक्षण हे पाटीशिवाय अपूर्ण असायचं. पाटीवरच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत होता. विद्यार्थी देखील पाटीसाठी पालकांकडे हट्ट करताना पाहायला मिळायचे. शाळा सुटली, पाटी फुटली असं म्हणत आनंदाने उड्या मारत घरी जाणारे विद्यार्थी आता दिसेनासे होत चालले. सद्यस्थितीत पाटीची मागणी कमी झाली आहे. पूर्वी विविध पद्धतीच्या पाट्या विक्रीसाठी बाजारात असायच्या. आता मागणी कमी झाल्यामुळे बहुतांश विक्रेते पाट्या विक्रीसाठी ठेवत नाहीत. पाट्यांचे प्रमाण सध्याच्या काळामध्ये तरी एवढं कमी झालेलं आहे की आजची पिढी म्हणजे पाटी नकोच म्हणते. म्हणजे लहानपणांना आपण टाकताना इंग्लिश मिडियमला टाकतोय, त्यामुळे ते इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पाट्याचे प्रमाण टोटली कमी आहे. त्यांना टॅप किंवा हे यूज करायला सांगतात, त्यामुळे ते पाट्या वापरतच नाहीत. त्यांना डायरेक्ट बोर्ड देतात, व्हाईट स्लेट देतात, त्यामुळे त्यांना पाटी पेन्सिल हा प्रकारच माहिती नाही. ग्रामीण भागामध्ये अजून चालू आहे, ग्रामीण लोक येतात पाट्या घेऊन जातात, त्यामुळे पाट्याचं प्रमाण खप म्हणावं तसं आता पाहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे, भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे. हां, पाट्यांमध्ये वेगवेगळे प्रकार पण येतात, 4 लाईन, सिंगल लाईन, डबल लाईन, मराठी मिडियमसाठी असं सगळ्या पाट्या येतात, पण त्याचं प्रमाण आता अत्यंत अल्प झालेलं आहे, खप भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे. पाट्यांच्या प्रमाणात जास्त करून टॅप हे या प्रकारचे टॅप आहेत, या टॅप किंवा व्हाईट स्लेट येतात, त्या व्हाईट स्लेट ह्यांनी आता जास्त करून घेतलेली आहे. पण व्हाईट स्लेटमुळे काय होतं की ते पेन जाड असतं, त्यामुळे ते पोरांना पकडणं अवघड जातं. त्यामुळे पूर्वी जसं वापरायचे पेन्सिल, ते पेन्सिलचं प्रमाणच कमी झालेलं आता. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी आणि पेन्सिलचा वापर होताना दिसत नाही. परिणामी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखन ही कालबाह्य संकल्पना वाटते. नवी शैक्षणिक पद्धतीमुळे पाटी कालबाह्य होत चालल्याचं मत नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व्यक्त केलं आहे. इंग्रजी माध्यमाकडे पाट्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी आमची मराठी माध्यमाची शाळा आहे आणि खेड्यापाड्यामध्ये पाटीचं प्रमाण वापरण्याचं हे जास्त आहे, पण शहरात त्याचं प्रमाण थोडं कमी होत चाललेलं आहे. कारण हल्लीची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि पालकांनाही वाटतं की आपल्या मुलांनी संगणक किंवा ह्या इतर गोष्टीतून शिकावं असं पालकांना जास्त वाटतं, त्यामुळे पाटीचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये नर्सरीमध्ये पहिलं 2 वर्ष मुलं पाटी वापरतात, त्या पाटीवरच मुलांचं पेन्सिल पकडण्याचं बेस पक्कं होतं आणि त्यांच्या बोटांमध्ये ती क्षमता निर्माण व्हावी म्हणून कंपल्सरी आपण त्या मुलांना पाटी देतो. आणि पहिलीत आल्यानंतरसुद्धा पहिले 6 महिने आम्ही पाटी वापरतो आणि त्या पाटीचाच वापर मुलांना अक्षरांचे अवयव असतील, मुळाक्षरं असतील, चित्रकला असेल तर ह्या गोष्टींसाठी आम्ही पहिल्यांदा पाटी वापरतो आणि पाटीबरोबरच वहीवरही लेखन त्यांना शिकवतो. आणि या टेक्नॉलॉजीमुळेसुद्धा पाटीचं प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु आमच्या शाळेत पाटी आणि वही दोन्हीचं प्रमाण आम्ही बरोबर ठेवलेला आहे आणि पाटीचा वापर सुद्धा सध्या सुरू आहे. बरं, हे झालं विक्रेते आणि शिक्षकांचं मत, पण आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा पाटीवर लिहायला आवडतं का हे विचारले, त्यांचं काय मत आहे पाहूयात. लिहितो का आत्ता? पण पाटी आवडते तुला? पाटी आवडते. आणि आताच्या युगात तर जास्त मोबाईल पण निघलेले आहेत आणि जास्त जर आता मुलांना बघितलं तर ते शाळा सुटल्यावर घरी जाऊन मोबाईलच खेळत असतात. बरं, युगात पाटीवर लिहायला आवडते. मला पाटीही आवडते आणि मोबाईलही आवडते. काही जर आपले सायन्स एक्सपेरिमेंट असतील तर ते मोबाईलवर गुगल किंवा क्रोमी या ॲपवर शोधून आपण ते वहीत उतरून लिहू शकतो आणि प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो. तो त्याचा जो लाईट आहे तो डोळ्यांवर पडतो आणि हल्लीच्या मुलांना रोज म्हणजे सतत एका मुलाला चष्मा वगैरे लागतो, तसं होऊ नये म्हणून आपण पाटी वापरायची आणि मला पाटी वापरायलाच आवडतं. ओके, तुला काय आवडतं? मला पाटीवर लिहायला आवडतं, वहीवर सगळंच आवडतं, पण पहिलीच्या मुलांना 2-4 दिवस फक्त पाट्या, मग नंतर वही, आणि आता डिजिटल आले TV, त्याच्याने सगळा अभ्यास डिजिटलवर. सध्या इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे, इव्हन पालकांचा सुद्धा वाढत आहे. प्रत्येकाला इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यायचं आहे, त्यामुळे पाट्यांचं जे प्रमाण आहे तर ते कमी होत चालले. प्रत्येकाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, पालकांना वाटतं आपल्या मुलाने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरावी, त्यात संगणक असेल, टॅब असेल, प्रोजेक्टर असेल, असे विविध ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे पाट्यांचं जे प्रमाण आहे तर ते कमी होत चाललं आहे. सुरुवातीला आपण म्हणायचो की शाळा सुटली, पाटी फुटली असं म्हणत विद्यार्थी उड्या मारत मारत घरी जायचे, पण आता चित्र बदललेलं पाहायला मिळतं आहे.
कारण आता विद्यार्थ्यांच्या हातात पाटीऐवजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी दिसते आपल्याला, संगणक दिसतो, प्रोजेक्टर दिसतो, त्यामुळे पाट्यांचं प्रमाण जे आहे तर ते कमी झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हल्ली टॅबसुद्धा हातात दिला जातो, त्यामुळे पाटी जी आहे तर ती नाहीशी होत चालली की काय असंच चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे.